आत्ता या ठिकाणी मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेबांचं आगमन झालं होतं. व्यासपीठावरती ते बसलेही होते. तालुक्याचे आमदार येणार होते एक 5 मिनिटांमध्ये, परंतु तुम्ही प्रास्ताविक करत होतात आणि माईक बंद करण्यात आला. बंद झाला की करण्यात आला आणि त्याच्यानंतर अब्दुल सत्तार साहेब या भरसभेतून उठून निघून गेले. आपली प्रतिक्रिया काय? मंत्री महोदय, आमच्या गावातून जाणं किंवा माझ्या गावातून जाणं हा मी माझा अपमान समजतो. ते जर आघाडी, तुम्ही बोलले मग असे, आघाडीचं सरकार आहे आणि थोडा विचारा कोणी माईक बंद केला त्याचा मी शोध घेईन, नक्कीच घेईन. तर मी या राजकारण आतापर्यंत बंद केला का लाईट गेली? लाईट गेलीच ते आपण पाहतो. लाईट गेली नाही, माईक बंदच केला. माईक बंद केला असं म्हणायचं? नक्कीच म्हणेल. खोटं बोलायचं काम नाही. संप्रदायात काम करायचं, खोटं बोलायचं हे कोणी मला शिकवलं नाही आजपर्यंत. त्यामुळं कोणी बंद करायला सांगितलं काय सांगितलं हे वागणं कितपत योग्य? माईक बंद करणं हे योग्य नाही, नक्कीच योग्य नाही. आपल्या गावातून जे काही मंत्री महोदय रागारागाने निघून गेले कार्यक्रमातून, ते कसं वाटतं तुम्हाला? मी पहिलं सांगितलं की फार वाईट वाटतं. माझ्या गावातून मंत्री महोदय जाणे हे माझा अपमान आहे. मी 5 वर्ष पद भोगलेले, काय असतं मला माहिती राजकारणात कुठल्या. आता माऊली खंडाळे मी दोस्त म्हणून वागतो. इतक्या वर्षी आम्ही राजकारणात आहे, एका वेळेला आम्ही पंचायत समितीमध्ये काम केले, पण असा संघर्ष आम्ही केला नाही. पारगावचं राजकारण वेगळ्या दिशेने जात आहे का साहेब? अगदी वेगळ्या दिशेने म्हणण्यापेक्षा दिशा लागलीच, याला दिशा वेगळी लागलीच, हे फार वाईट आहे. म्हणजे गावाच्या दृष्टीने राजकारण जाऊ द्या, राजकारण ते मंत्री कुठल्या पक्षाचे आहेत आणि काय, पण गावाच्या दृष्टीने नक्कीच वळण हे वाईट लागलं. पाहण्याचं स्वागत योग्य पद्धतीने व्हायला हवं, नक्कीच व्हायला हवं होतं. आणि मी म्हणलो होतो ना आमदार साहेबांना बोललो की आपण स्वागत करू, मग कार्यक्रमाला ते म्हणजे प्रास्ताविक सुरू. नक्कीच थांबायला पाहिजे. मी त्यांना विनंती करत होतो का बा साहेब तुम्ही थांबा, तुमच्याबद्दल कोणाबद्दलच काय नाही. काय असेल ते आम्ही आपल्या गावच्या माध्यमाच्यामध्ये निवडलं असतं. होते शेवटी गाव आहे. मंत्री महोदयांना इतकं चिडण्याजोगं असं काय झालं होतं? मंत्री महोदयाचा काही हेतूच नाही. मी सांगितलं नाही तर कुणी केले? म्हणजे आता कुणी केले? मंत्री महोदयांना कुणीतरी राग येईल असं काहीतरी काम भरले असं तुम्हाला सांगायचं? काय झालं, कोणाला तरी उद्योग सुचला का आमदार साहेबांना? पण आमदार साहेब येत होते आणि समजा तालुक्याचे 2 उपाध्यक्ष इथे हजर होते, जे आमचे नेते आहेत पांडुरंग पवार, शरद राव लेंडी, ही जबाबदार देवदत्त निकम, ही मंडळी ज्यावेळेला हजर होती त्यावेळेला मंत्री महोदयाने सुद्धा उठून जायला नको पाहिजे. ह्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे पांडुरंग पवार जर त्यांना सांगत होते थांबा, तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं असं मला वाटतं.